नमस्कार, मी अरविंद आठले। ठरल्याप्रमाणे गुरुपौर्णिमेला षडक्षरी गायत्री मंत्राचं संकल्प सोडून त्याप्रमाणे अनेक स्थानी हे काम चालू झालेलं आहे। 25 कोटी गायत्री मंत्राचा संकल्प सोडण्यात आलेला आहे आणि विविध पंथातले विविध प्रकारचे स्त्री पुरुष सर्व मिळून हा 25 कोटीचा संकल्प पूर्ण करणार आहेत। त्याची काही पद्धत ठरलेली आहे आणि नागपूर, धुळे, मुंबई आणि पुणे अशा 4 केंद्रांवर मुख्यतः हा सुरू आहे आणि त्याशिवाय इतर काही शहरांमध्ये या हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत। मला फार अत्यंत आनंद होतो हे सांगण्यासाठी आणि याची काही क्षणक्षेत्र मी आपल्यासमोर आता प्रस्तुत करणार आहे। या सर्वांमध्ये एक लक्षात ठेवा की कुठल्याही कर्मकांडाचा कुठलाही लवलेश या ठिकाणी ठेवलेला नाही आणि पौराणिक मंत्र आहे, अत्यंत सोपा म्हणून तो आहे। तुम्ही नाव घेतलं काय आणि योगाभ्यास केला काय, दोन्हीचा शेवटी फळ एक मिळणार आहे। त्यामुळे पौराणिक मंत्र ह्याचा अर्थ तो काही कमी प्रतीचा किंवा असा काही अर्थ होत नाही। मी स्वतः सिद्ध करून मी याचे अनुभव घेतलेले आहेत आणि त्यामुळे ठामपणे सांगू शकतो की हा अतिशय प्रभावी असा मंत्र आहे। तर यातली काही क्षणचित्र मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे। या सगळ्यात एक लक्षात ठेवावं की आपण ही मायेची आपल्या आईची सेवा करतो आहोत, मातेची सेवा करतो आहोत, या भावनेने हे करा आणि मातेचं प्रेम आपल्याला मिळवायचं आहे आणि हे प्रेम आपल्याला केवळ न मिळता इतरांनाही ते वाटण्याची क्षमता आपण ठेवणार आहोत अशी यामागे पार्श्वभूमी आहे। गायत्री ही तेजाची देवता आहे, तेज उत्पन्न करणारी देवता आहे, जी सूर्यानाही विते अशी सवित्र आहे ती। त्यामुळे हिचं जे काही तुम्ही कराल हे अत्यंत फलदायी राहील यात मला काही शंका नाही। आपल्या सर्वांना यानिमित्त मी शुभेच्छा देतो। आपलं हे अत्यंत शांतपणे व्यवस्थित कार्य हे संकल्प पूर्ण होईल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही, कारण एका फार मोठ्या शक्तीचा यामागे आशीर्वाद आहे। कोणाचाही आशीर्वाद हा फळाला जातो, त्याची भावना अत्यंत उत्तम असते, त्या आशीर्वादामागे आईचं प्रेम असतं, मातेचं प्रेम असतं आणि हे प्रेम तुम्हा सर्वांना मिळू दे अशी प्रार्थना करून मी हे 2 शब्द यासाठी पूर्ण करतो आणि पुढची क्षणचित्र काल गुरुपौर्णिमेला ज्या ज्या अनेक ठिकाणी जे जे संकल्प कसे सुटले काय झालं, काही वैयक्तिक लोकांनी सोडले, काही मंदिरात जाऊन सोडले, तर हे सर्व आपल्यासमोर मी प्रस्तुत करतो आहे। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यामागे असू देत अशी कामना करतो आहे। भेटूया। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंधनं नसावीत, सर्वांना त्याचे देवावर प्रेम करता यावं या दृष्टिकोनातून जो संकल्प सोडलेला आहे त्या संकल्पाचे आपण सगळे सहभागी आहोत, त्याचे आपण भागीदार आहोत आणि आपल्या भाग्यामध्ये असा हा क्षण आलेला आहे की आपण हे सगळं करू शकतो। तर याच्यामध्ये ही सगळी जिथे उपासना करायची ही प्रामुख्याने प्रेमाने करायची, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या मनावर येऊ नये आणि कुठलाही नियम मोडला किंवा काय झालं किंवा चुकलं ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये ही काळजी प्रत्येकाने अगदी कटाक्षाने घ्यायची की असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचे विकल्प मनामध्ये येऊ देऊ नयेत अशी सर्वांना मी कळकळीची विनंती करतो। कारण की हा संकल्प आपल्याला सद्गुरूंकडून प्राप्त झालेला आहे तर त्यामुळे तो चांगल्या प्रकारेच पार पडेल याची जबाबदारी ते घेत असतात। पण विद्यार्थ्याला परीक्षेला हे बसावंच लागतं, त्यामुळे आपण विद्यार्थी आहोत आणि आपण या परीक्षेला बसण्यासाठीचा अभ्यास आजपासून आपण सगळेजण करणार आहोत आणि त्याच्या परीक्षा त्यांच्यामध्ये काय, परीक्षा म्हणजे त्यांचं प्रेम प्राप्त व्हावं म्हणजे ती परीक्षा पास झालं एवढं साधं गणित त्याच्यामध्ये आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही सिद्धी किंवा कुठल्या प्रकारची शक्ती आपल्याला प्राप्त झालेली आहे किंवा खूप मोठा गुरु पण आपल्यामध्ये आलेला आहे अशा कुठल्याही प्रकारच्या कल्पना मनामध्ये न आणता अगदी साधेपणाने लहान मुलाच्या भावनेने आपण हा सगळा जग संकल्प जो आहे हा पूर्ण चातुर्मास पूर्ण करूया। म
महाराजांच्या साक्षीने आपण हे बोलतो आहोत, त्यामुळे ते पूर्ण करून घेण्यामध्ये ते समर्थ आहेत। तसा आशीर्वाद देण्यासाठी महाराज स्वतः आपल्या समोर बसलेले आहेत, त्यांना वंदन करून मी आपल्याला सद्बुद्धी मिळो, मला सद्बुद्धी मिळो आणि चांगल्या प्रकारे आपल्या हातून हे कार्य घडवो यासाठी मी प्रार्थना करतो। आचमन करायचं आहे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गायत्र्यै नमः। हातावरतून पाणी सामनामध्ये सोडून द्या। आता उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचंय। सगळ्यांनी म्हणायचंय, माझ्या त्रिविध तापांचे उपशमन होण्यासाठी श्री सद्गुरु प्राप्त उपासनेला तेज प्राप्त होण्यासाठी आणि सामाजिक जाणीव निर्मितीस तेज प्राप्त होण्यासाठी श्री सद्गुरु प्रदत्त ओम ह्रीं गायत्र्यै नमः या मंत्राचा मी यथाशक्ती जप करेन। हातातलं पाणी तांबण्यामध्ये सरळ सोडून द्यायचं। सगळ्यांनी गायत्री मातेला नमस्कार करायचाय। सर्वोपचारार्थे नमस्कारान समर्पयामी। आता आपल्या जवळ जी माळ आहे त्या माळेला नमस्कार करायचाय। ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, ज्यांनी काकांचं मार्गदर्शन व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांचा काही विषय नाही। गंध लावण्याचं बोट करंगळी शेजारचं आणि अंगठा याच्यामध्ये आपल्याला माळ धरायची आणि मधलं जे बोट आहे या मधल्या बोटाने आपल्या बाजूने एक एक मणी, एकदा मंत्र म्हणून झाला की तो मणी आपल्या बाजूने खेचायचा, अशा पद्धतीने आपल्याला जप करायचा आहे। ज्या वेळेला तुम्हाला एक माळेपेक्षा जास्त जप तुमचा होईल आणि इथं मेरूमण्यापर्यंत परत येऊ, त्यावेळेला फक्त ही जी माळ आहे ही फिरवून घ्यायची, मेरूमणी ओलांडून आपल्याला जप करायचा नाही, ठीक आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी माळ झाकून घ्या, जर शक्य नसेल तर सार्वजनिक कार्यासाठीच असल्या कारणाने झाकलं नाही तरी सुद्धा चालू शकेल। काकांच्या सूचनेप्रमाणे ओम हा आपल्याला फक्त पहिल्यांदाच म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ह्रीं गायत्र्यै नमः असा फक्त आपल्याला करायचा। ओम ह्रीं गायत्र्यै नमः, 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 ह्रीं गायत्र्यै नमः। माळेला नमस्कार करायचा आहे आणि मग गोमुखी असेल किंवा तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही गळ्यात धारण करणार असाल तर गळ्यामध्ये मी माळ धारण करून घ्या। हातामध्ये पाणी घ्या।
म्हणायचं अनेन यथा शक्त्या श्री गायत्री मंत्र जपाख्येन कर्मणा श्री सवितृ सूर्य नारायण प्रियताम नमः। पाणी सोडून द्या, नमस्कार करावा। गणेशाय नमः, सरस्वत्याय नमः, श्री गायत्र्यै नमः। माझ्या त्रिविध तापांचे उपशमन होण्यासाठी, श्री सद्गुरु प्राप्त उपासनेला तेज प्राप्त होण्यासाठी आणि सामाजिक जाणीव निर्मितीसाठी प्राप्त होण्यासाठी श्री सद्गुरु प्रदत्त ओम ह्रीं गायत्र्यै नमः या मंत्राचा मी यथाशक्ती जप करेन। गायत्री दैवे नमः, सर्वोपचारार्थे नमस्कारो। यथाशक्ति श्री गायत्री जपाख्येन कर्मणा श्री सवितृ सूर्य नारायण प्रियताम नमः। श्री गायत्री देवी नमः, श्री नारायण।
धर्म संस्थापना काय संभव आम्ही युगे युगे या तुमच्या संकल्पाच्या अंतर्गत धर्मबुद्धि दारिद्र्य नाशक या संकल्पनेत व्यक्ति समाज आणि समष्टि या सर्वांच्या उद्धारा करता हा जप करून आम्ही हा जप तुमच्या चरणी अर्पण करणार आहोत। तरी आपला अखंड आशीर्वाद हा आमच्या पाठीशी राहू दे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे परमेश्वराला श्री गायत्री मातेला मरून संकल्प करावयाचा आहे। माझ्या विविध तापांचे उपशमन होण्यासाठी उपशमन होण्यासाठी श्री सद्गुरु प्राप्त उपासनेला तेज प्राप्त होण्यासाठी आणि सामाजिक जाणीव निर्मिती तेज प्राप्त होण्यासाठी ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गायत्रे नमः। श्री गायत्री देवे नमः, सर्वोपचारार्थे नमस्करोमि। श्री तुझा भवानी माता की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री शंकर बाबा महाराज की जय। गायत्री माता की जय। श्रीमन श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गायत्रे नमः।